मग त्या तो मार्ग निघाला नाही, त्यामुळे आम्ही सगळे पुढे गेलो. त्याखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही थांबा. तुम्ही थांबेल काही कारण आहे त्याला, की तुम्ही त्यांच्या कामांमध्ये काही अडचण निर्माण केली, काही नको ती माणसं त्यांच्या डोक्यावर तुम्ही नेमली, चांगलं काम करत असता एकत्र काम केलं, त्यामुळे आमच्यावर जास्त प्रेम असणं स्वाभाविक आहे. आता हे सगळं प्रेम जे आहे, सगळ्यांचं प्रेम एकमेकांवर असं काही माझ्यावर सगळ्यांवर आहे, पण हे असलेल्या प्रेमामुळे जे आहे त्या पद्धतीनं जर पक्षामध्ये जर वातावरण जर निर्माण झालं असतं तर कालच्या काळात सगळ्या ज्या घटना ज्या आठवड्यातल्या झाल्याही नसत्या कदाचित. होय, पक्षाची घटना प्रचलित राजकीय पक्षासंदर्भातले निवडणूक आयुक्ताकडे असलेले जे नियम, या सगळ्या गोष्टीची जी आहे चर्चा करून त्याची मांडणी अगोदरच करण्यात आलेली आहे. काल शरद पवार यांनी तुमच्यावर एक आरोप केला की तुम्ही तुमच्याशी फोन झाला त्यावेळी तुम्ही सांगितलं की मी फक्त जाऊन बघून येतो, पण तुम्ही थेट शपथविधीला गेला असं समजलं, तर त्यांनी तुमच्यावर ते असं आहे. शेवटपर्यंत आम्ही ते काही मार्ग निघतो का याचा प्रयत्न केला. सुप्रियाताई सुद्धा तिथे होत्या, आणि हे प्रयत्न जे आहेत त्या सर्व आमदार अजितदादा नेते त्याच्यामध्ये सुरुवातीला जयंत पाटील आणि सुप्रियाताई यांच्याशी सुद्धा चर्चा झाली. महिना दोन महिन्यामध्ये जे आहेत अनेक ज्या मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली होती. काल जे आहे काही गोष्टी अजित दादांनी जे आहेत ह्या उघड केलेल्या आहेत. तिथे गेल्यानंतर सुद्धा काही शेवटचा मार्ग निघतो काय याचा प्रयत्न जरूर केला आपण, पण काय तो मार्ग निघाला नाही, त्यामुळे आम्ही सगळे पुढे गेलो. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता की शरद पवारांचं वय झालेलं आहे, आता त्यांनी विश्रांती करावी. आपलं देखील वय जे आहे ते 75 जवळपास आहे. शरद पवारांना आता विश्रांतीचा सल्ला दिला गेला होता. तुमची पण ही शेवटची निवडणूक असणार आहे का, तुमची शेवटची टर्म असणार आहे का, याच्यापुढे तुम्ही निवडणूक लढणार का? असं आहे की म्हणूनच मी जे आहे प्रांताध्यक्ष पद सुद्धा यावेळेला सुद्धा स्वीकारलेलं नाही. 1999 साली मला प्रांताध्यक्ष केलं होतं, 4 महिने राहिलो मी. आता प्रांताध्यक्ष असतील अध्यक्ष असतील यांचे कामं मोठे आहेत, देशभर फिरायचं आहे, राज्यभर फिरायचं आहे, संघटना बांधायची, बाकी मंत्र्यांच्या किंवा इतर जी काही कामं असतात, बोलवलं तर जायचं आहे, काही ठिकाणी भाषण करायची आहे, आणि मी हे करतोय. तिथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना, म्हणजे पवारसाहेबांबरोबर असताना, एक प्रमुख वक्ता म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी छगन भुजबळला, म्हणजे आम्ही जात होतो, बोलवलं जात होतं, आणि आम्ही आमचं काम करतच होतो, पण यापुढे सुद्धा आता जो अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सांगितलं, भुजबळ तुम्ही थांबा. तुम्ही थांबेल मागच्या काही वर्षांमध्ये शरद पवारांनी काही निर्णय घेतले. 2004 ला त्यांनी आमदार जास्त असून सुद्धा मुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही. त्यांनी 2014 नंतर भाजपशी चर्चा सुरू ठेवली, परंतु पुन्हा मागे हटायचे आणि ती युती काही अस्तित्वात आली नाही. तर एक पक्ष नेतृत्व म्हणून त्यांनी केलेल्या चुकांचा हा काल पाडा तुमच्या या बैठकीत वाचण्यात आला, तर नेतृत्व म्हणून कुठेतरी शरद पवार हे चुकलेले आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे. अच्छा, ते अजितदादांनी जे आहे काल म्हटलेलं आहे, एक तर तुम्ही त्या वाटेला जायचंच नाही,
बरं, एकदा गेला, दोनदा गेला, तीनदा गेला, चार पाच वेळा असं झालं. आणि मग साहजिक आहे की आपण एखाद्याला शब्द देऊन एकदा फिरवला ठीक आहे, दोनदा फिरवला, पण सातत्यानं जर आपण हे शब्द फिरवत गेलो तर ज्यांना आपण शब्द देतो त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल, सगळ्यांबद्दल राग येणं स्वाभाविक आहे. आणि त्याचे पडसाद जे आहे वेळोवेळी उमटलेले आम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे एक तर करायचंच नाही, केलं बरं, एकदा केलं तू झालं सोडून द्या. सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टीचे घडत राहिले. आमचं म्हणणं काय की तुम्ही एक तर त्यांच्याशी चर्चा करू नका, ठीक आहे जे काय व्हायचं तुम्ही, पण तुम्ही चर्चा करता परत मागे येता, चर्चा करता मागे. आता हा काल सगळा पाढा जो आहे अजितदादांनी सुद्धा मांडला आणि सुरुवातीला मी सुद्धा काही प्रमाणात त्याची वाच्यता केली. असं आहे की मला म्हणायचं काय, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये काय असतं, विठ्ठलमध्ये असतो दोन बाजूला जे आहेत आमचे पंडित उभे असतात आणि ते आपण पाहिलं अशा रेखात चला 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 असं जे आहे. आणि मग साधारणपणे असा हे वाक्प्रचार वापरला जातो आहे तो, किंवा हे दोन चार लोक जे आहेत तिथे जे आहेत ते सांगतायत त्याप्रमाणेच होत आहे, किंवा सूचना करून सुद्धा काहीच होत नाहीये सातत्यानं पक्षाच्या बाबतीमध्ये. शेवटी अजित पवारांनी षण्मुख आनंद हॉलमध्ये उघडपणे याची वाच्यता केली, दुसऱ्या दिवशी मी केली वाच्यता, त्यानंतर सुद्धा या विषयावर आपण चर्चा करूया, या विषयावर ज्या विषयाची वाच्यता केली या संदर्भात कुठलाही निर्णय झालाच नाही, सगळं मोघम ठेवण्यात आलं. काय करायचं मग, तर ही जी मंडळी आहे, मी काल हे सुद्धा सांगितलं, आणि ऑफिसमध्ये दहा दहा बारा बारा वर्ष काम करणारे जे आमचे तिथले पदाधिकारी म्हणा, ऑफिस बेअरच ऑफिस बेअर ऑफिसमध्ये काम करणारे जे दर्जे आहेत, बुरगे आहेत, सगळं ऑफिस सांभाळ, हे लोक सुद्धा अशा का तिथून सोडून आले, काही कारण आहे त्याला की तुम्ही त्यांच्या कामामध्ये काही अडचण निर्माण केली, काही नको ती माणसं त्यांच्या डोक्यावर तुम्ही नेमली, चांगलं काम करत असता. आणि ही दोन चार पाच लोकांना बरोबर घेऊन जर पक्ष जर चालवायला लागले तर आपोआपच जे आहे सगळी मंडळी जी आहेत हळूहळू मनामध्ये नाही म्हटलं तरी दुःखी होऊन कष्टी होऊन मग ते कुठेतरी वाट शोधतात. त्यांना वाट मिळाली अजितदादाची, ते आले.